तुम्ही छोट्या बालिकेवर अत्याचार झाल्यानंतर जर लोकांचा उद्रेक होत असेल, एक निर्भय आणि महाराष्ट्र देशामध्ये ज्या पद्धतीनं वातावरण पूर्ण हे झालं होतं, पेटला होता, तो काय कोणत्या राजकीय पक्षाचा होता म्हणायचं का आम्ही, तो लोकांचा उद्रेक होता देशभर ज्यावेळेस वातावरण पेटलं होतं. आणि या तर बालिका छोट्या बालिका आहेत, 3.5 वर्ष 4.5 वर्षाच्या बालिका आहेत, त्या नराधमाला चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजेत. एवढा हा अक्षम्य गुन्हा आहे, त्याला आणा. त्या संस्थेमध्ये कोण होते त्या संस्था चालकावर, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्यावर कारवाई, त्यांचे मोबाईल टेस्ट केले पाहिजेत, चेक केले पाहिजेत, आणि त्या सगळ्या संस्था चालकावरही गुन्हा दाखल केला पाहिजेत. आणि नेमता कुठे, एका पक्षाची ती सगळी मंडळी संस्था चालक आणि त्याच्या कोर्टामध्ये नेमत असताना वकीलसुद्धा विचित्र, त्याच पक्षाचा जो निवडणूक लढला आहे, काय न्यायाची अपेक्षा ठेवायची लोकांनी, त्यापेक्षा मोठे वकील मिळत नाही तुम्हाला. उद्या हे प्रकरण दाबल्या गेलं तर याला जबाबदार कोण, त्या पोरींचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधम आणि त्याला साथ देणाऱ्यांचा तुम्ही काय बंदोबस्त करणार आहात, काय कारवाई करणार आहात, हा खरा प्रश्न येतो आहे. लोकांनी योजनेवर 200 कोटी रुपये खर्च कराल आणि तुम्ही लाडकी बहीण म्हणून तुमची पाठ थोपटून घ्याल सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करून आणि महिलांचं संरक्षण करणार नाही, तर महिला काय मागतील, 1,500 रुपये मागतील की संरक्षण मागतील? त्यांनी संरक्षण मागितलं आहे तर त्यामध्ये कुठलं राजकारण आलं? महिलांवर होणारे अत्याचार किंवा त्या घटना, त्यानंतर आता होणारे राजकीय आरोप प्रत्यारोप, या पलीकडे जाऊन सगळे राजकीय पक्ष मिळून महिलांच्या सुरक्षतेच्या बाबतीत काही कठोर उपाययोजना, उदाहरणार्थ शक्ती विधेयक होतं, त्याचं काय झालं हेच सांगतोय मी. विधेयक आणलं गेलं, मंजूर झालं, काय इम्प्लिमेंट आहे, कुणाची जबाबदारी? सत्ताधाऱ्यांची नाही. सत्ताधारी म्हणून तुम्ही आज राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण भट्ट्याबोड झाला आहे, काय राहिलंच नाही. पोलिसांवर पोलिसांचा धाक राहिला नाही, पोलिसांचा धाक राहिला नाही. नागपूरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये पत्ते खेळत बसतात, सिगारेटचा धूर ओढतात, तर पोलीस किती निर्ढावले त्या ठिकाणी आपणही पाहिलं पाहिजे. सर्वच पोलीस काही दोषी नाही, पण त्यामध्ये ही जी महिला होती, हिची हिंमत कशी झाली की 11-12 तास त्या मुलींना पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवणं, तिच्या आईला थांबवून ठेवणं, हे कोणाच्या इशाऱ्यावर झालं? आणि म्हणून म्हणतो तुम्हाला की हे कायदे आहेत, पण कायद्याची कडक अंमलबजावणी करायसाठी, पुन्हा यापेक्षा अधिक कायदे करण्यासाठी अशा नराधमांना त्वरित कारवाई झाली पाहिजे, त्याला कोणीही प्रोटेक्शन देता कामा नये, तर खरं म्हणजे हिंमत वाढणार नाही. काही पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, पण यांना तातडीने सेवेतून काढून टाकण्यात यावं अशी काही मागणी आहे का? नाही नाही, 11 तास त्या अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करायला पाहिजेत, हा त्यांच्यावरही गुन्हा होतो. उसको सारख्या गुन्ह्यामध्ये जर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला असेल तर त्या महिला अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल व्हायला पाहिजेत अशी आमची मागणी आहे. निलंबन करून नाही, अस्कोचा गुन्हा सगळ्या अधिकाऱ्यावर होय, कारण विलंब केला आहे आणि ज्यांच्यावर कोणी दबाव आणला याची चौकशी केली पाहिजे, त्यांचे सगळे मोबाईल ट्रेस केले पाहिजेत आणि त्या मोबाईलमध्ये काय आढळून आलं, मोबाईल चेक केले पाहिजेत, त्यांना कोणाचे नंबर आलेत, कुठून फोन आलेत, ही माहिती सगळ्या लोकांपुढे तुम्ही आणा ना. तुम्ही जर एवढे शुद्ध आहात, तुम्ही जर इमानदारीनं काम करताय, तुमची भावना प्रामाणिक आहे, तर या सगळ्या गोष्टी पुढे आणा. धन्यवाद.